वयोमानानुसार मणक्याची होणारी झीज आणि चुकीच्या बसण्याच्या सवयी आहारविहारांमुळे पाठीच्या आणि मानेच्या मणक्यामध्ये झीज निर्माण होते. पाठीच्या आणि मानेचे मणके हे अशा पद्धतीने रचलेले असतात. दोन मणक्यांमध्ये गादी असते. आपण जी दैनंदिन कामे करतो त्यामुळे मणक्याची ही अशा प्रकारे हालचाल होते व गादीवर प्रेशर पडतं. आता आपण मणक्याची गादी पाहू. गादी ही बाहेरच्या बाजूला ॲन्युलस फायब्रोसिस या नावाने संबोधली जाते तर मधल्या बाजूला न्यूक्लियस पल्पोसस या नावाने संबोधली जाते. या दोघांचे काम हे आहे की मणक्यावर होणारा आघात शोषून घेणे. परंतु मागील काही कारणामुळे ही गादी बारीक होते किंवा गादीला सूज होते किंवा तिची जी जागा आहे त्या जागेवरून ती मागे सरकते. यामुळे होते काय की मागून येणारी जी नस आहे ती दबली जाते आणि तिथून वेदना सुरू होतात. या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात. अशा प्रकारे आपण ज्यावेळी वाकडे होतो कामं करतो त्यावेळी हे असे प्रेशर पडत राहते आणि वेदना या रुग्णाला होत राहतात. या वेदनेने रुग्ण अगदी असह्य होतो. सायाटिकामध्येही अशाच प्रकारचं विकृती निर्माण होते. या सर्व आजारांवर विश्वलता आयुर्वेदिक उपचार केंद्र गुहागर बायपास शिवप्रसाद अपार्टमेंट पागमाळा चिकडून येथे आयुर्वेदिक उपचार केले जातात.